श्रावण महिना संपण्या अगोदर घरच्या घरी या एका वस्तूने भरा कुलदेवीची ओटी. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. जवळजवळ श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि श्रावण महिना संपण्या अगोदर आपण घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी कशा पद्धतीने भरायची हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही, तसेच कोणतेही संकट हे आपल्यावरती येत नाही. आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तेथे जाऊन देखील ओटी भरू शकतो, पण आपल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी, तसेच मूळस्थानी जाऊन ओटी कशी भरावी, तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकतात किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी चालेल. कोणत्याही एकावारी श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यावर आंघोळ करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. चुकूनही या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे. मग तुम्ही लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. त्यानंतर सकाळी आपल्याला सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे. प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती लाल कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. नंतर आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे. फोटो नसेल तर कुलदेवीची मूर्ती ठेवली तरी चालेल. तुमच्याकडे जर का कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही पाटावर टाक देखील ठेवू शकतात. आणि जर का तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकतात. यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फुलं बहायची आहे. अक्षदा अर्पण करायचे आहे. अक्षदा घेताना ह्या अखंड अक्षदा घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही देवीला तांदळाची खीर किंवा मखण्याची खीर म्हणून नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही खडीसाखर जरी ठेवली तरी चालणार आहे. किंवा तुम्ही घरात जो सात्विक आहार बनवला आहे तुम्ही त्याचा नैवेद्य देखील दाखवू शकतात. यानंतर आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे. देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे. शक्यतो साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे. मग साडीचा रंग कोणता असावा, तर तुम्ही लाल रंगाची, हिरव्या रंगाची, गुलाबी रंगाची, ऑरेंज रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो श्रावण महिना चालू असल्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील घेऊ शकता, कारण श्रावण महिना हा हिरवळीने भरलेला असतो आणि ह्या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण जी साडी घेणार आहोत ती हिरव्या रंगाची घेऊ शकतो. साडीमध्ये ब्लाऊज पीस हा अटॅच असतो, तरी देखील आपल्याला वरतून एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. मग तुम्ही तो खण घेऊ शकतात किंवा साधा ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. ब्लाऊज पीस आणि साडी घेताना आपल्याला ही नवीनच घ्यायची आहे. घरात असलेली कोणी दिलेली साडी किंवा ब्लाऊज पीस आपल्याला चुकूनही वापरायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहेत. बघा, शक्यतो देवीची ओटी भरताना आपल्याला गव्हाचा वापर हा करायचा आहे. गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकतात. यानंतर आपल्याला एक नारळ देखील घ्यायचा आहे. नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते.
हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवनाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे आपण भरलेला नारळ घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे. त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला हळकुंड घेताना हे लेकूरवाळं हळकुंड बघून घ्यायचं आहे. जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळाली तर आवर्जून तेच हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर कोणतंही एक फळ आपल्याला घ्यायचं आहे. एक किंवा पाच फळं तुम्ही घेऊ शकतात. यानंतर जे काही साहित्य आपण घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल, हे सगळं साहित्य हे स्वच्छ असावं, कीड लागलेलं नसावं. आपण यामध्ये गजरा किंवा वेणी देखील ठेवू शकतो. ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे. त्यानंतर बघा, आपण गुलाबाचं फूल घेतलं तरी चालेल. त्यानंतर जे 16 शृंगाराचं साहित्य असतं त्यापैकी तुम्हाला जेवढं साहित्य घेणं शक्य असेल तेवढं साहित्य तुम्ही घेऊ शकतात. या ओटीच्या सामानावर आपल्याला दक्षिणा ही ठेवायची असते. मग तुम्ही 11 रुपये किंवा 51 रुपये तुम्ही दक्षिणा म्हणून या ओटीच्या साहित्यावर यथाशक्तीने तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. अगदी 6 हिरव्या काचेच्या बांगड्या घेतल्या तरी चालेल. यामध्ये आपण ज्या बांगड्या घेणार आहोत या मोठ्या आकाराच्या घ्यायच्या, जेणेकरून हे साहित्य एखाद्या महिलेला आपण दिलं तर ते ती वापरू शकते. त्यानंतर 16 शृंगाराचे जे साहित्य आपण घेणार आहोत यामध्ये तुम्ही टिकली, नेल पेंट, कंगवा, आरसा, नथ, जोडवी, मंगळसूत्र अशा प्रकारचे साहित्य तुम्ही यथाशक्तीने घेऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या ओटीच्या साहित्यामध्ये तांबूल हे घ्यायचे आहे. तांबूल म्हणजे काय तर बघा, आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर का तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे आहे असं म्हटला तर तुम्हाला तेथे सहज तांबूल हे बनवून दिले जाईल. विड्याची पाने घेऊन यामध्ये 2 सुपारी घ्यायची आहे. आता आपलं ताट पूर्णपणे तयार होणार आहे. आता ह्या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा, थोडंसं हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात. म्हणून आपल्याला यावर थोड्याशा अखंड अक्षदा ह्या टाकून घ्यायच्या आहे. जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. हे ताट आपल्या छातीजवळ आपण ते ताट न्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल त्या देवीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. आपण म्हणायचे आहे, कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहेत. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायचं आहे आणि तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा, मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल. श्रावण शुक्रवारी जीवितीच्या पूजा देखील केली जाते तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. तुम्ही त्या दिवशी देखील ओटी भरू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी घरी भरायची आहे. यानंतर
जी ओटीचं सामान आहे ते आपण एका पिशवीत नंतर भरून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊ त्यावेळेस हे सामान घेऊन जायचं आहे आणि ओटी आणि देवीला पुन्हा ही ओटी आपल्याला अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही हे ओटीचं सामान एखाद्या सुवासीन महिलेला दान करू शकतात किंवा तुम्ही तिला देऊ शकतात. किंवा श्रावण शुक्रवारी एखाद्या सुवासीन महिलेला घरी बोलावून तिचा मान सन्मान करून आदरपूर्वक तुम्ही तिची या साहित्याने ओटी भरू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. त्याच पद्धतीने आपण इतर दिवशी देखील नवरात्रीत देखील आपण याच पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.